आणि थेट आपण बीड मध्ये जाऊयात. बीड मध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य रॅली निघालेली आहे. ही दृश्य आपण पाहतोय, ही बीड मधली आहेत. आता चर्चा नको, फक्त आरक्षण हवं असं म्हणत मनोज जरांगे पाटील आज बीड मध्ये पोहोचले. तिथे त्यांची सभा होणार आहे, निर्णायक इशारा सभा. मात्र त्याआधी जरांगे पाटील यांचं असं भव्य स्वागत करण्यात आलंय. रॅलीना ते या सभेच्या ठिकाणी पोहोचतायत. त्यावेळेची झालेली ही प्रचंड गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय. तर 24 तारखेचा अल्टिमेटम हा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. त्याआधी आजच्याच म्हणजे 23 तारखेला सरकारने काय ते स्पष्ट करावं असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. तर गरजवंत मराठ्यांचा लढा असं म्हणत या ठिकाणी जरांगे पाटील यांची ही रॅली निघालेली आहे. तर मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटिशन ही सुप्रीम कोर्टानं दाखल करून घेतली आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हा दावा केलाय. क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 तारखेला आता सुनावणी होणार आहे असं विनोद पाटील यांनी म्हटलं. सरन्यायाधीशांसह 4 न्यायाधीशांच्या समोर या संदर्भात सुनावणी होणार आहे अशी माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे.